श्री क्षेत्र असलेल्या महागणपतीच्या किटवाळ्यात महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबारायाच्या प्रतिकृतीचे दर्शन हा देखावा निर्माण केला आहे. येथील रत्नाकर धर्मा पाटील यांनी घरगुती गणेशोत्सव देखाव्यातून खंडेरायाची प्रतिकृती निर्माण केली असून येथील देखावा हजारो भक्तांनी आतापर्यंत बघितला आहे. रत्नाकर धर्मा पाटील यांच्या निमकर नाका येथील घरात गणेशोत्सवानिमित्त हा धार्मिक खंडोबारायाच्या मंदिराचा देखावा मांडा टिटवाळा शहरात एक आकर्षणाचा देखावा ठरला आहे. दरवर्षी गणेशोत्सवात रम्य देखावे रत्नाकर पाटील हे गणेश भक्तांसाठी उभारत असतात. यातील मुख्य आकर्षण म्हणजे जटाधारी शंकराच्या जटेतून गंगा अवतरत असून भगवान शंकराच्या बाजूला ब्रह्मविष्णू यांच्या 7 फूट भव्य मूर्त्या येथे आहेत. येथे 14 फूट लांबीचे कासव बघता येते. जेजुरी येथून आणलेला भांडारा कासवाच्या अंगावर दीप माळ्यावर पसरलेला दिसतो. दर्शनी भागात खंडोबा रायाची 4 फूट उंचीची सिंहासनावर आरूढ अशी भव्य मूर्ती येथे आहे. तसेच गणेशाची सुबक अशी मूर्ती असल्याने सर्व गणेश भक्त येथे नतमस्तक होतात. काही भाविकांनी येथे चांदीचे जास्वंदीचे फूल येथे अर्पण केले आहे. गणेशोत्सवादरम्यान गणेश भक्तांसाठी सत्यनारायण पूजेच्या सोबत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावेळी 4 ते 5 हजार गणेश भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात असे रत्नाकर पाटील यांनी सांगितले. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. येतो इथं राहायला टिटवाळ 5-6 वर्ष झाले आहे. 6 वर्षापासून मी येतो याच्या अगोदरच काय म्हणलो 6 वर्षापासून मी नेहमी येतो. मला डेकोरेशन आवडलं की जे काय आहे मेहनत केलं जे काही मला भरपूर आवडलं. नेहमी मी येतो वेळ काढून येतो म्हणजे असं तर मी फॅमिली नाही घेऊन आलो. बहिणीचा मुलगा आहे त्याला मी घेऊन आलो सांगते. त्यासाठी मी त्याच्याबरोबर आलो त्याला नवस बोललेलो म्हणून मी जे काय आहे चांदी फूल मी अर्पण करतो बोललो त्यासाठी मी घेऊन आलो. मी माझं नवस पूर्ण केलेलं आहे त्यासाठी मला म्हणजे मनापासून आवडतं आहे. दरवर्षी म्हणजे 6 वर्षापासून मी राहायला आले 6 वर्ष मी येतो ते कमीत कमी 3 ते 4 वेळा येऊन जातो. बाप्पा चरणी कुठला काय नवस होता नवस म्हणजे सर माझी मुलं बाबाही औषध राहते किंवा सगळं जे काय माझे जे म्हणत होतं ते पूर्ण म्हणजे झालेले त्याच्यावर मी नवस बोललेलो नवस माझं पूर्ण झालेलं. आपलं नाव काय पूर्ण अण्णा सो अंबादास सर पुणे राहतो. मी जेजुरीचा देखावा सादर केलेला आहे. महाराष्ट्राचे जे कुलदैवत आहे जेजुरी खंडोबा त्यांचा मी देखावा सादर केलेला आहे. दरवर्षी नवनवीन देखावे सादर करतो. टिटवाळ्यामध्ये आपण स्वखर्चाने हे करत असतो. हा गणपती गणपती आमचा स्वखर्चाने. किती वर्षापासून? हा आता 23वा वर्ष आहे. याला अजून तुम्हाला सहकार्य कोणाकोणाचे म्हणतात? सर्व मित्रमंडळी जे आहेत त्यांचं सहकार्य. साधारण हा देखावा उभारायला तुम्हाला किती दिवस लागतात? 1 ते 1.5 महिना आणि कारीगर 8 ते 10 कारीगर असतात. कुठून येतात कारीगर? इथले आपल्या जवळ 5 असतात मित्र. वैशिष्ट्य काय गणपतीचं? जे आपला हा जो गणपती तुम्ही बसवला याचं काही वैशिष्ट्य पूर्ण आहे का? म्हणजे आपल्या टिटवाळ्यात अशा प्रकारचा उत्सव होतो? होतो ना टिटवाळ्यात आपण जर करायला गेलो तर सर्वांकडून होऊ शकतो असं आहे. एवढं मला फक्त भाव पाहिजे आपल्या भव्य दिव्य डेकोरेशन जे आपण करतात माझ्या मते टिटवाळ्यात तुमच्याचकडे असेल. आमची मूर्ती लहान असते पण डेकोरेशन मोठं असतं पाहिजे. अजून काय विशेषता काय याच्यासोबत काही उत्सव असतात तुमचे प्रोग्राम करतात? उत्सव रोज हरिपाठ होतो दैनंदिन आणि भजन होतो. काही नंतर पूजा वगैरे? हां आणि विसर्जनच्या आधल्या दिवशी पूजा असते महाप्रसाद. किती लोक या महाप्रसादाचा लाभ घेतात? महाप्रसादाला सरासरी 3 ते 4 हजार भाविक लाभ घेतात. मान्यवरांमध्ये कोणी भेटी तुम्हाला? हा मान्यवरांमध्ये नगरसेवक वगैरे येतात रोज भेटी देतात. आमदार का?